अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सकाळ वृत्तपत्राचे संपादक उत्तमरावजी कांबळेजी कांबळे कांबळे साहेब, आमचे ज्येष्ठ गायक विष्णुभाऊ शिंदे साहेब, आपल्यामध्ये नुकतेच उपस्थित झालेले भंतेजी ते कोथळीच्या कालच्या कार्यक्रमाला तेलंगणावर इकडे आले आणि मला वाटते आज त्यांना साऊथ कोरियाला जायचं आहे उद्याला. या ठिकाणी उपस्थित आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊ काका, आमचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव येवले, ॲडव्होकेट सुबीर सरदार, समाजभूषण आमचे मित्र दिलीपभाऊ जाधव, हे काका आमचे एस डी ओ जाधव साहेब, नगरपालिकेचे आमचे मुख्याधिकारी गणेश पांडेजी, सिद्धार्थ आरगजी आमचे तालुका प्रमुख, धनंजय अजय बिल्लारी वैशाली, वामनदादावर प्रेम करणारे सर्व माझी वडीलधारी मंडळी, सर्व कलाकार आणि मी समाज बांधव, सर्वप्रथम आपल्याला संपूर्ण देशामध्ये आज आपला स्वातंत्र्याचा जल्लोष होतो आहे, त्यानिमित्ताने भारत सरकार अमृत महोत्सव साजरा करून तीन घर घर तिरंगा ही अभियान राबवतो आहे, त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही त्या ठिकाणी पेटल्या, अनेकांची मनं पेटली आणि मोठी क्रांती त्यांच्या काव्यातनं झाली, त्यांचा देखील पुतळा झाला पाहिजे आणि मग विष्णुभाऊ शिंदेंचा एक कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि त्यांनी देखील ती मागणी केली आणि त्या दरम्यान मग मी पण विचार केला की आपण एवढ्या मोठ्या महान कवीचं वाचन केलं पाहिजे आणि मी थोडाफार त्याचं अवलोकन करण्याचा मी प्रयत्न केला. मागच्या बुद्ध जयंतीला आमच्या बुलढाण्यातल्या बहुजन पत्रकार संघाने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं, भरगच्चा असा कार्यक्रम होता, हजारो महिलांची उपस्थिती होती आणि मग सगळ्या महिलांनी खालून एक मुखाने त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून मला मागणी टाकली की आम्हाला वामनदादांचा पुतळा हा ठिकाणी पाहिजे. प्रत्येक स्तरातून सगळ्यांची मागणी होताना आम्ही त्या दिवशी त्यांना गांभीर्याने घेतलं आणि लगेच मी माईकवर बसलो गेलो आणि मी घोषणा केली की पुढच्या त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला 15 ऑगस्टला आपण वामनदादांच्या पुतळ्यांचं लोकार्पण करू आणि अतिशय कमी वेळामध्ये. आज मी दिलेला शब्द मी या ठिकाणी पूर्ण करतोय, त्याचा मनस्वी आनंद मला या ठिकाणी आहे. खरं याचं काम चालू असताना विश्वभाऊ काही लोक इतके बदमाश असतात की काल पोलिसांना तक्रारी दिल्या, वामनदादांचा पुतळा बसतोय, भारत मातेचा पुतळा बसतोय, परमिशन काढलेला नाही आहे आणि हे कसं होतंय म्हणून. अरे इथे विद्यार्थ्यांचे अभ्यासिका असणार आहे, हे सगळं सुंदर होणार आहे, हे बघता आता चाललंय, पण मी शब्द दिला होता की आपल्याला 15 ऑगस्टलाच लोकार्पण करायचं आणि म्हणून तो मी हट्ट मनामध्ये धरला आणि आज आपण ते करतोय. सकाळी मी भारत मातेच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं, परत बाळासाहेबांच्या बुलढाण्याचं आय लव्ह बुलढाणा आणि जय महाराष्ट्र त्यांच्या हाताचं लोकार्पण केलं, 26 मार्कांचं लोकार्पण मला पुढच्या 2 महिन्यात करायचं आहे आणि ते करताना सुरुवात आज वामनदादापासून झाली. एवढीच मार्क करताना पहिलंच मार्क आपल्याला वामनदादाचं करता आलं, खरोखर ही खूप आनंदाची गोष्ट तुम्हा आमच्या सर्वांसाठीच आहे. म्हणून मी आमदार झाल्यापासून किंवा आधीपासून लोकांच्या मनामध्ये माझी काय प्रतिमा तयार केली गेली, मी कसा वाईट आहे, माझं काम कसं आहे, हे सगळं चुकीच्या मध्ये सांगायचे प्रयत्न मागच्या काळात झाले आणि आपल्याला जो कोणी कोणाबद्दल सांगतो तो तसाच असेल याची शहानिशाना करता आपण त्याला तसं समजतो. आता सीओ साहेबांनी 2 विषय सांगितले, त्याच्यापर्यंत तुम्हाला सांगतो की आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मी 100 बुद्धविहार मंजूर केले. 100 बुद्धविहार मंजूरच केले नाही तर त्यातल्या काही ना कामाला सुरुवात देखील केली. आता 100 बुद्धविहार ही भारतातील महाराष्ट्रातली पहिली घटना आहे. एकाच वेळेला 30 लाखापासून तर 1 कोटीपासून तर 15 लाखापर्यंत हे बुद्धविहार मी दिले. भीमनगरचा 1 करोडचा आहे, बाकी काही ठिकाणचे 50 काही 25 काही 30 जशी जशी लोकसंख्या तिथली आहे त्या त्या लोकांना प्रेयर करण्याकरता तेवढ्या कॅपॅसिटीचे आपण ते बोलवतोय. आता हे आमदार दादा मी करतोय, पण मलकापूर रोडवरचं जे बुद्धविहार उघडायचं आता सर्वात मोठं आहे. 2011 माझी पत्नी अध्यक्ष असताना त्यावेळेला मी त्याला 25 लाख रुपये देऊन त्या ठेक्याचं ते उभं केलं होतं.
बुलढाणा शहरामध्ये ज्या ज्या आंबेडकर नगर असेल मिलिंद नगर साहित्य ज्या ठिकाणी जे पुतळे होते त्या पुतळ्यांच्या विटंबना व्हायच्या आणि मग त्या पुतळ्यांचं सौंदर्यीकरण आणि त्याला सिक्युरिटी संरक्षण भिंत आणि ते देण्याचं काम मी त्याच काळात त्या ठिकाणी केलं होतं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि महात्मा फुले शाळेचा वाद हायकोर्टापर्यंत गेला होता त्या बुद्धविहाराकरता आणि शाळेकरता. तो देखील मी मध्यस्थी करून मिटवला आणि तिथं देखील तुमदा बुद्धविहार उभं केलं. साधारणतः कोणताही आमदार काही काम करतो तर त्याच्या जे काही तो काम करतो त्यातले 10% कमिशन आमदार खात असतात. हा मागचा इतिहास आहे. मी थोडा बदलला कारण आपण जर त्यात कमिशन घेतलं तर ते काम क्वालिटीचं होत नाही.